नमस्कार, मी स्वाती पाटील, बुलेटिनमध्ये आपलं स्वागत आहे. महत्वाची आणि मोठी बातमी. एमपीएससीचे विद्यार्थी शरद पवार यांच्या भेटीला गेलेत. वायवी चव्हाण सेंटरमध्ये विद्यार्थ्यांशी चर्चा सुरू आहे. नवीन अभ्यासक्रम 2025 पासून लागू होणार असल्याची मागणी पूर्ण झाली आहे आणि त्यानंतर शरद पवार यांची भेट घेण्यासाठी एमपीएससीचे हे विद्यार्थी पोहोचलेले आहेत. आणि याच विषयावर शरद पवार बोलत आहेत, थेट जाऊयात. आणखीन काही संस्थांच्याकडे मिळतात, त्यांची केस तयार करायची ॲप्लिकेशन आणि ते आम्हीच पाहत होतो आणि नंतर डायरेक्ट त्यांनी त्यांना फायनान्शियल सपोर्ट करा. आणि आमचा अनुभव चांगला आहे. नक्की साहेब, येस, थँक्यू. ऍग्रिकल्चर सर्व्हिसेस पेन्शन हवे हो, बारामती इन्क्युबेशन सेंटरला ते आहे. बाकी काय नाही, तुम्ही आलात आणि त्यामुळे मुलांचं बरोबर वाटलं. सगळा एमपीएससी करणारा विद्यार्थी वर्ग आपले खूप खूप आभार मानतो. आणि निमित्त मात्र हे सगळे ऑर्गॅनिक विद्यार्थी आहेत, जेन्युइन विद्यार्थी आहेत. सगळ्यांनी मेल्स दिलेले आहेत, इंटरव्ह्यू दिलेले आहेत आणि हा सगळा वर्ग तुमचा आभार मानतो. ज्या तुम्ही सरकारी नोकरी जॉईन व्हाल त्यावेळेला नक्की भेटाल. लोकांच्याकडून ऐकायला एक संधी द्या, ते अतिशय उत्तम काम करतात. सेंटरमध्ये शरद पवार यांनी या एमपीएससीच्या विद्यार्थ्यांची भेट घेतलेली आहे. हे विद्यार्थी पवारांच्या भेटीसाठी इथं पोहोचले होते, त्यानंतर पवार यांनी या विद्यार्थ्यांची भेट घेत त्यांना मार्गदर्शन केलेलं आहे. नवीन अभ्यासक्रम 2025 पासून लागू होण्याची मागणी नुकतीच लोकसेवा आयोगानं मान्य केलेली आहे. या संदर्भात एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं होतं.